एक नर पतंगा जर या फेरोमन ट्रॅपमध्ये सापडला तर तुमचे पंधराशे बोंड हे आजच निकोप निघाले हे तुम्हाला मी स्टॅम्पवर लिहून देऊ शकतो आणि ते कशाप्रकारे हे टेक्निकल तुम्हाला मी आता इथे सांगणार आहोत कारण आज गुलाबी बोंडळीचा प्रादुर्भाव एवढा वाढलेला आहे तुम्हाला माहीत आहे जोपर्यंत गुलाबी बोंडळीचा प्रादुर्भाव हा बी टी कॉटनवर होत नव्हता म्हणजे दोन हजार सोळा पंधरा सोळापर्यंत तोपर्यंत शेतकरी विक्रमी उत्पन्न घेत होते परंतु सतरा अठरापासून जसा गुलाबी बोंडळीचा प्रादुर्भाव वाढणं सुरू झाला तेव्हापासून म्हणजे त्यावेळेसपासून जे विक्रमी उत्पन्न घेणारे जे कास्तकार होते ते दहा क्विंटलवर आले आणि जे दहा पंधरा क्विंटलवाले होते ते पाच ते सात क्विंटलवर येऊन टेकलेले आहे तर मित्र हो, म्हणून फेरोमन ट्रॅप ही काळाची गरज आहे उत्पन्न वाढवायचं असेल आणि बोंड निकोप निघायचे असतील तर फेरोमन ट्रॅप आवश्यक आहे तर कसे ते, ते टेक्निकल बाबी तुम्हाला सांगतो पहा एक नरपतंगा ज्यावेळेस त्याच्यामध्ये पडतो तर तो त्याच्या पूर्ण जीवन कालामध्ये पाच ते सहा माद्यांसोबत मिलन करत असते आणि ते मिलन केल्यानंतर त्यांचं मिलन झाल्यानंतर एका एक एक मादी पतंग मिलन झाल्यानंतर तीनशे अंडे एका वेळेस घालू शकते म्हणजे एक नर पतंग जर याच्यात सापडला तर पाच माद्यापासून जे तयार होणारे तिनापाची पंधरा म्हणजे पंधराशे जे अळ्या तुमच्या पी पिकात पेरल्या जाणार आहे तर त्या पेरल्या जाणं ते ते लॉक होऊन जाईल कारण तुमचा नरपतंग इथं सापडलेला आहे ठीक आहे आणि जर तुम्ही फेरोमन ट्रॅप लावले नाही तर आणखी याच्यापेक्षा भयानक रूप तुम्हाला फक्त सांगून देतो तर समजा त्या पंधराशे जे तुमच्या अळ्या तुमच्या शेतात पडलेल्या आहे महिन्याभरानंतर त्याच्यामधून परत पतंग बाहेर पडतील त्यामधले आपण असं पकडू की हजार मादी आ आ पतंग आहे आणि पाचशे नर पतंग आहे पाचशे नर पतंग ज्यावेळेस परत पाच पाच माद्यांसोबत ज्यावेळेस मिलन करतील तर गुन्हेला तुम्ही तीनशे करून पहा तुमचा आकडा लाखाच्या पार चालला जाईल ठीक आहे ॲक्च्युअलमध्ये असं होत नसते ठीक आहे परंतु तेवढं विदारक ग्रुप आहे तेवढं सत्य आहे तर यावर्षी तुम्हाला त्रास देणे झाला पुढच्या वर्षी त्याचा संख्या वाढत जाणार ठीक आहे आता पहा फेरोम ट्रॅप कार्य कसं करते हे तुम्हाला सांगून देऊ इच्छितो आणि याचे काय फायदे आहे मंडळी फेरोमन ट्रॅप म्हणजे कामगंध सापळा असं त्याचं मराठीत नाव आहे कामगंध सापळा म्हणजे ही जी कीड आहे गुलाबी बोंडळीची ही कीड एक विशिष्ट प्रकारचा म्हणजे ही जी मादी कीड आहे त्यांच्या मिलनाच्या वेळेस एक विशिष्ट प्रकारचा गंध हवेमध्ये सोडत असते आणि नरपतंगा त्या गंधाकडे आकर्षित होऊन आकर्षित होऊन मादीसोबत मिलन करत असते आणि मिलन झाल्यानंतर ती अंडे घालते तर ह्या ट्रॅपमध्ये आपण एक विशिष्ट प्रकारची गोळी इथं लावणार आहोत आपण याला कॅप्सूलसुद्धा म्हणू शकतो तर ही कॅप्सूल लावल्यानंतर होते काय जो नरपतंग आहे तो नरपतंगा त्याला वाटते इथं मादी आहे त्या अट्रॅक्शनने त्या वासाच्या अट्रॅक्शनने पतंग याकडे आकर्षला जातो आणि या ट्रॅपमध्ये तो फसतो या ट्रॅपमध्ये आपल्या आपल्याजवळ जो ट्रॅप आहे यामध्ये सिलिकॉन पावडर या पन्नीमध्ये असतं आणि सिलिकॉन पावडर असल्यामुळं ती जे तो जो नरपतंग आहे त्याच्या पान पंखावरती एक लव म्हणजे हातावर जसे आपल्या केसं असतात तशा प्रकारचे त्याला बारीक बारीक केस त्या पानाला असतात आणि ज्यावेळेस सिलिकॉन पावडर त्या पानांवरची पकतो पंखांवरची पकतो तर तो उ उडण्यास असक्षम होऊन जातो म्हणजे याच्यामधून तो बाहेर येऊ शकत नाही ठीक आहे आणि आता ज्यावेळेस नरपतंग याच्यात आकाशला गेला एक जरी पतंग तुमचा सापडला तर तुमचे पंधराशे बोंड आजच वाचले ठीक आहे आता पंधराशे बोंड गुन्हेला सहा ग्राम सात ग्राम जशा कंपन्या सांगते की आमचं सहा ग्रामचं वजन आहे सात ग्रामचं वजन आहे तर तुमच्या या फेरोमन ट्रॅपमध्ये जर एक पतंग जरी सापडला तर पंधराशे बोंड आणि जर दहा पतंगे सापडले तर पंधरा हजार बोंड गुणीला सात ग्राम करून पहा तुमचं क्विंटलमध्ये उत्पन्न हे वाढत जाईल ठीक आहे तर अशा प्रकारे तुमचं उत्पन्न जर तुम्हाला वाढवायचं असेल फेरोमन ट्रॅप लावणं ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे आता ॲग्री पॉवर तुमच्यासाठी ही फेरोमन ट्रॅप घेऊन आलेला आहे आणि बाजारातलं सगळ्यात उत्तम आता उत्तम म्हणजे काय तुम तुम्ही म्हणाल साहेब आम्ही सतरा अठरा दोन हजार सतरा दोन हजार अठरामध्ये आम्ही फिरमेंट ट्रॅप लावून बसलो दोन हजार एकोणीसमध्ये लावले पण आम्हाला रुपयाचाही फायदा झाला नाही तर त्यावेळेस अचानक डिमांड वाढली आणि मागणी वाढल्यामुळं जी क्वालिटी तुम्हाला मिळायला पाहिजे ती क्वालिटी मिळाली नाही आणि त्यामुळं आज लाखो शेतकरी ह्या टेक्नॉलॉजीपासून वंचित झालेले आहे कारण त्यांचा यावरचा भरोसा उडालेला परंतु ॲग्री पॉवर हे गॅरंटेड आयटम घेऊन आलेला आहे आणि हे हा जो लूर आहे हा लूर जवळपास पंचेचाळीस ते साठ दिवस पंचेचाळीस ते साठ दिवस खूप मोठं ड्युरेशन होते एवढ्या दिवसापर्यंत हे गुलाबी बोंडळीचं लूर काम करते म्हणजे साठ दिवसापर्यंत जेवढेही नर तुमच्या शेतात निघतील अट्रॅक् मादीसोबत मिलन करण्यासाठी ते सगळे नर यामध्ये अट्रॅक्ट होतील आणि त्यामध्ये पडून तुमचं नुकसान तिथंच टळलं एक जरी सापडलं तरी ठीक आहे आता तुम्ही म्हणाल मग साहेब हे इन्स्टॉल कसं करायचं तर ते इन्स्टॉलेशन तुम्हाला मी सांगून देऊ इच्छितो आता याचं इन्स्टॉलेशन कसं करायचं पहा ही जो हा जो ट्रॅप आहे यामध्ये एक रब्बर येतो हा रब्बर काढून घ्यायचा पहिले आणि याचं काम आहे ठीक आहे ही पन्नी जी सिलिकॉन पावडरनं भरलेली आहे या या पावडरची जी आहे ही जी आहे पन्नी याला फोल्ड मारून घ्या आणि रबराने याला बांधून टाका त्यानंतर ठीक आहे त्यानंतर आता काय करा हा जो लूरा है, है, नहीं तुम्हाला लूरची जी पाऊच मिळालेला या पाऊचला फोडा आणि यामध्ये जो लूर आहे जी कॅप्सूल आहे त्याला हाताचा स्पर्श झाला नाही पाहिजे आणि जर हाताचा स्पर्श करून तुम्हाला लावायचं तर हातात हँड ग्लोव्हज घालणं आवश्यक आहे परंतु मी स्पर्श होऊ देणार नाही आहो ठीक आहे याला पहिले असं फोडून घ्या त्यानंतर कॅप लूरला वरा ना ठीक आहे इज युअर फेरमन ट्रॅप तयार झालेला आहे आणि याला अशा प्रकारे इन्स्टॉल करून घ्यायचं पाहून हे तारा इथं बांधून घ्यायचं आहे असं आणि इथं परत एकदा खाली यामध्ये आता तुमच्या डोक्यात प्रश्न असेल की हे एकरी किती फेरोमन ट्रॅप लावायचे तर मंडळी एकरी तुम्हाला फेरोमन ट्रॅप लावायचे आहे मिनिमम दहा आणि आता ह्या हा समजा फेरोमन ट्रॅप आपण इथं लावलेला आहे आणि ह्या फेरोमन ट्रॅपमध्ये जर पहिल्या चार दिवसामध्ये जर तीन ते चार पतंग सापडले आणि परत त्यामध्ये जर दोन चार दिवसानंतर परत एक दोन जर पतंगांची संख्या वाढली तर या ट्रॅपची संख्या तुम्हाला दहावरून पंधरावर करणे आवश्यक आहे प्रति एकर ठीक आहे आणि आता हे लावायचे हाईट किती असली पाहिजे जसं मी पहा इथं तुम्ही पाहू शकता हा जो पिकाचा शेंडा आहे या शेंड्याच्या वर एक फूट अर्धा ते एक फूट वर याची कॅप आली पाहिजे आणि ही पन्नी आतमध्ये पिकात आली पाहिजे अशा प्रकारे याचं इन्स्टॉलेशन करायचं आहे आता हे खरेदी कसं करायचं तर खरेदी करण्यास आता हे तुम्हाला ऑर्डर करायचं आहे तर ऑर्डर करण्यासाठी तुमच्या डोक्यात प्रश्न असेल की कसा ऑर्डर करू शकतो तर ऑर्डर ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनवर दिलेला नंबरवर किंवा वेबसाईटवर जाऊन कॉल करू शकता वेबसाईटवर जाऊन ऑर्डर करू शकता आणि याची मिनिमम क्वांटिटी तुम्हाला पंचवीस घ्यावी लागेल आणि पंचवीसचा सेट जो आहे तो सोळाशे पंचवीस रुपयाचा घरपोच मिळेल ठीक आहे आणि जर समजा काही शेतकऱ्यांचं म्हणणं असेल की साहेब आम्हाला ट्रॅप आमच्याकडे शिल्लक आहे आम्हाला फक्त लूर पाहिजे तर मिनिमम लूरची क्वांटिटी तुम्हाला पन्नास लूर मिनिमम घ्यावे लागतील एका वेळेला आणि हे सगळं मटेरियल कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल आहे म्हणजे घरी आल्यानंतर तुम्ही पेमेंट याचं करू शकता ठीक आहे आणि आता तुम्हाला फक्त लूर घ्यायचा आहे तर लूरची किंमत आहे तीस रुपये आणि ट्रॅपची किंमत आहे पस्तीस रुपये आशा प्रकार, आशा प्रकार है है। तर अशा प्रकारे अशा प्रकारे हे सगळं तुम्हाला मॅनेज करायचं आहे तर आपल्याकडे टोटल तीन प्रकारचे फेरोमोन ट्रॅप मिळतात एक गुलाबी बोंडळीसाठी वापरल्या जाणारा पेक्टिनोफोरा ग्लासी ग्वासिपीला नंबर दोन आपल्याकडे जे मिळणार आहे ते आहे मेलन फ्लाय लूर आता मेलन फ्लाय लूर म्हणजे कोणकोणत्या पिकात आणि कशावर चालतं पहा तर हे चालतं कलिंगड पिकामध्ये खरबूज टरबूज काकडी दोडका पडवळ कारला त्यानंतर तेंडुळी दुधी भोपळा भोपळा टोमॅटो आणि इतर भाजीपाला वर्गीय पिकामध्ये ते लूर काम करते मेलन फ्लाय लूर त्यानंतर त्यानंतर आणखी आपल्याकडे आहे फ्रूट फ्लाय लोअर आता फ्रूट फ्लाय लुअर कोणत्या पिकात चालते ते सांगून देतो मग आंबा पपई पेस चिकू डाळिंब मोसंबी संत्रा संत्रावर्गीय सगळे पिकं समजा संत्रा निंबू मोसंबी ठीक आहे त्यानंतर सीताफळ आणि शेवगा इतर इत्यादी पिकांमध्ये हे चालते समजा तर हे झालं आपल्याकडे असणाऱ्या प्रोडक्टची लिस्ट आणि कोणकोणत्या पिकावरती चालतं ठीक आहे तुम्हाला ऑर्डर करायची असेल स्क्रीनवर दिलेलं नंबरवर जाऊन किंवा वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑर्डर करू शकता धन्यवाद तर मंडळी हे चार ते पाच दिवसाआधी लावलेलं इथं ट्रॅप आहे या ट्रॅपमध्ये किती पतंग सापडलेले आहेत ते आपण पाहून घेऊया सगळे जिवंत आहे याच्यात तीन चार जिवंत आहे ब हे जिवंत आहे हे जिवंत आहे हे आत्ता सापडलेले आहे मग आहे ये तू इथं जवळ ये व्हिडिओ चालू आहे हो दाखव गेला मग उडून दोन गेले उडून दोन उडून गेले चार पाच त्याच्यात आहे